अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। लाभले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। आपण सर्वांना प्रथम महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जामनेर तालुक्यासह शहरामध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। जामनेर तहसील कार्यालयामध्ये आमदार चंदूभाई पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी तहसीलदार नामदेव टिळेकर यांच्यासह कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। जामनेर नगर परिषद आणि जामनेर न्यायालयामध्ये सुद्धा महाराष्ट्र दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। सर्वांना विनंती करतो की महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा द्याव्यात। आणि 58व्या वर्धापन दिनानिमित्त मी सगळे जामनेरवासी प्रशासकीय अधिकारी यांना शुभेच्छा देतो। आणि जामनेर हा असंच डेव्हलप व्हावं असं सगळ्यांना आणि जामनेर हा आजच्या तारखेला मला वाटतंय की पूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात डेव्हलप होणारा मोठा तालुका असेल। म्हणजे आता परत जामनेरवासियांनी गिरीश भाऊला 25-0 असं बहुमत दिलेलं आहे। आता याच्यात मला वाटतं की काही शंकाच नाही, दुमत नाही की आता जामनेरला कोणी विरोध आहे असा। मी माझी शुभेच्छा देतो। आपल्यासोबत जामनेर तालुक्याचे तहसीलदार नामदेव टिळेकर उपस्थित आहेत, त्याला या प्रसंगी शुभेच्छाही देत आहेत। स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हुतात्मा झालेल्या सर्व हुतात्म्यांना प्रथम मी विनम्र आदरांजली व्यक्त करतो। आणि त्याचप्रमाणे आज 58वा महाराष्ट्र दिनाचा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत। या वर्धापन दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या जामनेर तालुक्यातील सर्व जनतेला प्रशासनाच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। मी महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन जामनेर पोलीस स्टेशनतर्फे सर्व जामनेरवासियांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनानंतर हार्दिक शुभेच्छा देतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।